ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। नमस्कार, आदरणीय पवार साहेब, माननीय उद्धव जी, श्री नाना पटोले जी, पृथ्वीराज बाबा, श्री संजय राऊत भाई, जयंत पाटील, माननीय जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, वर्षाताई, आदित्य, सुभाष देसाईजी, विनायक रावजी, श्री रानडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी उद्धवजींचे आणि शिवसेनेच्या सगळ्या सहकार्य आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या सगळ्यांच्या कष्टांनी आणि प्रयत्नांनी आज हा महाविकास आघाडीचा अतिशय देखणा असा कार्यक्रम इथे सुरू होतोय। आणि जाहीरपणे मी माननीय उद्धवजी, माननीय सोनियाजी, राहुलजी यांचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेला पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनी जी मदत आम्हाला सगळ्यांना केली, आम्ही सगळे जे निवडून आलो ह्याच्यात प्रत्येक पक्षाचा खूप मोठं योगदान आहे। आणि आज जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, आज वर्षाताई पहिल्यांदाच निवडून आल्या, त्याच्यामुळे त्यांचं भाग्य की वर्षाताई तुम्ही आमच्या काळात तिथे नव्हता, कारण ह्या बाजूनी कुणाला घोषणा द्यायची फार सवय नव्हती, पण सगळ्यात मोठा आवाज महाविकास आघाडीकडून आज संसदेत असतो तो वर्षाताईंचा असतो आणि जोरात असतो, ही आमच्यासाठी एक खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। याचबरोबर जेव्हा संसदेतलं वातावरण, अनेक वेळा पत्रकार मला विचारत दिल्ली कशी आहे, म्हणलं दिल्ली में हवा बहुत बदल चुकी आहे, कारण आम्ही जरी विरोधात असलो तर असे वागतो जणू काय आम्ही सत्तेत आहोत, आणि जे शपथ घेऊन सत्तेत बसलेले आहेत ते हारून मंत्री झाल्यासारखे असे दुखी बसलेले आहेत, त्यामुळे दिल्लीतलं वातावरण खूप बदललेलं आहे। आता आपल्याला महाराष्ट्रामधलं वातावरण बदलायचंय, आणि नुसतं वातावरण नाही सरकार बदलायचं आहे, ही मोठी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना इथून घ्यायची आहे। उद्धवजींच्या आणि माननीय जयंतरावांच्या भाषणामध्ये पुढची दिशा ही आघाडीची काय असेल, जागा वाटप ह्या सगळ्यातबद्दल त्या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे। मी कार्यकर्त्यांच्या मनातला एक विचार आपल्या सगळ्यांना, आणि आता नानाही आलेले आहेत, मी विनम्र विनंती करीन सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वनीने की तुम्ही जो काय निर्णय, कुणाला जे तिकीट द्यायचंय ते द्या, पण लवकरात लवकर ते अनाउन्समेंट करा, कारण आज प्रचंड उत्सुकता आहे, प्रत्येकाला काम करायचंय, सगळ्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, यात्रांना अतिशय अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स येतोय। आणि मला खरं तर विचाराल तर आपले जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले, मला ज्या दिवशी मी आणि अमोलदादा निवडून आलो आमच्या सीट काही प्लसमध्ये धरल्या नव्हत्या, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त संघर्षात आणि माझं म्हणजे त्या सगळ्या भगिनींमध्ये ह्या भगिनीवर सगळ्यात जास्त विशेष प्रेम असल्यामुळे माझ्याकडे सगळ्यांचंच जास्त लक्ष होतं। आणि जेव्हा त्याच्यावर बोलणार आहे मी, पण त्या सगळ्या ज्या पद्धतीने मतदान झालं त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आमच्याकडे तर खासदार, आमदार, कारखाना म्हणजे साखर कारखाना, दूध संघ, सोसायटी, सरपंच, ग्रामपंचायत सगळी गेली होती, काहीच राहिलं नव्हतं। म्हणजे मी आणि अमोलदादा एकमेकाला फोन करून म्हणायचं आता काय करायचं, ते म्हणले आता काय करायचं, असं करत करत आम्ही दोघांनी प्रचार केला। पण त्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धवजी तुमचा आणि काँग्रेस पक्ष जो ज्या पद्धतीने आमच्या बरोबर उभे राहिलाय हे आम्ही कधीही विसरणार नाही। आणि आता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा सगळ्या 31 खासदारांच्या वतीने मी आपल्याला शब्द देऊ इच्छिते की कष्टांची परिकाष्ठा तुम्ही आमच्यासाठी जी केली त्याच्यापेक्षा आम्ही 31 खासदार गुंजभर जास्त कष्ट करू, पण जास्तीत जास्त आमदार निवडून आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू, एकमेकाचा प्रचार करण्यासाठी जे काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे। आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं, आणि जयंतरावांचंच भाषणाचा धागा घेऊन
मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील. पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो. आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल. आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत. म्हणजे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणो. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू, या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाही आहे. आणि असे दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्षय कुठली बहीण कुठे मतदान करते. आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत, म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही. आणि त्याच्यामुळे दोघं जण असं म्हणाले की काळजी करू नका, आमचं लक्ष आहे तुमच्यावर. 1500 रुपये आज 3000 नाही, 5 नाही, 10000 देतील, पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे. जसे 10000 रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट, आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची. म्हणजे पहिलं नातं जोडलं, नंतर मतदान चेक करणार, नंतर चेक करणार की नातं आहे का नाही. म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली, त्याप्रमाणे पुढचं आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत. मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही, एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय. त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये, यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नाती पण हे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण तेही, म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं. आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला, उद्धवजी आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात, मराठीमध्ये म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलो आहे, छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही. पण मी आवर्जून, आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत, देशमुख साहेब दिल्लीला येतात, पण मी अनिल परब आणि अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन. कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्या बरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात येतात. आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे भेटतात, मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते, आणि मला वाटतात कशाला लढता हो, आता झालं ना, तुमची तुतारी वाजली, मशालीला यश आलं, आता कशाला लढत बसता. म्हटलं ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाहीये, ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला, उद्धवजीं हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत, हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे, हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे, त्यामुळे लोक कशाला लढत बसते. म्हटलं आता कसं आहे, सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी. त्यामुळे हे यश अपयशाची लढाईच नाही आहे, काही नैतिकतेच्या पण लढाया आयुष्यात लढाव्या लागतात. त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय, मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते. पण ही लढाई थांबणार नाही. उद्धवजी
तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचं काय करायचं ते तुम्ही निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा, पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे, आणि आज आपल्यावर अन्याय झालाय उद्या ते कुणावरही अन्याय करतील. त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेने चालत नाही. हा देश संविधानानेच चालणार, आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया. आणि बरीच भाषणं आहेत त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही, पण आज इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असं सकाळपासून बातम्या चालल्या आहेत. आणि जो मनाचा मोठेपणा, उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही, पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केल्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, पण एकत्र काम केलंय त्याच्यात दोघांचेही सहकार्याचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण सेना ही काही वेगळी आहे असं कधीच आम्हाला वाटलं नाही. जेव्हा आपण एकत्र 2.5 वर्ष काम केलं तेव्हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात, विश्वासाच्या वातावरणात जे महाविकास आघाडीचं काम केलं तेच पुढची 5 वर्ष आपल्याला करायची आहेत. महाराष्ट्र आपली वाट बघतोय, त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचे फक्त 90 दिवस हे जे काही असतील ते सगळं बाजूला ठेवून मी तुमच्या सगळ्यांचे फक्त 90 दिवस मागते. या 90 दिवसात कष्टांची परिकाष्ठा करू, पण महा